आज आपण पाहताय या ठिकाणी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने कायम इंद्रायणीचं काम चालतंच, या बाबतीत नदी स्वच्छता आहे का नाही, पाणी कसं आहे या बाबतीत बोलाल का पवार सरकार? बोल, पाणी आता स्वच्छ आहे. आपण दिवसामध्ये आमची टीम आहे, NDR पॉली आणि आळंदी नगर परिषद आहे. आमचे मुख्य अधिकारी पहिल्याच केंद्र साहेबांनी आदेश दिलेले आहे की काम व्यवस्थित करायचं, चांगलं लोकांना सेवा जेवढी काय करता येईल लोकांना आम्ही फुल पाण्यामध्ये देत नाही. आणि लोकांना सांगतो की पाण्यामध्ये उतरू नका, बाहेर जाऊ करा, म्हणून असं आमचं चालू आहे. आपलं देवस्थान पण आणि अग्निशामनचे कर्मचारी पण आहे. बरं, आज या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे की बा कोणी जर बुडायला लागलं तर त्यासाठी जी टीम नेमलेली आहे, साधारणतः किती टीम आहे सगळी? आता आपल्याकडं NDRP चार आहे आणि आपल्या आळंदी नगर परिषदेची एक बोट आहे. आपण व्यवस्थापनची पण बोट आज 4 वाजता येणार आहे. ओके, PMRDC आहे का? PMRDC गाडी आलेली आहे, अग्निशमन गाडी आहे. बरं, PMRDC कर्मचारी आपले. सकाळपासून आजपर्यंत कुठली दुर्घटना घटण्याच्या दृष्टिकोनाने जाणीव झाली का? कधी घडली नाही. आपण त्यांना सतर्क सांगतो लोकांना की पाण्यामध्ये येऊ नका, त्यामुळे आतापर्यंत काही घडलेलं नाही. पाण्याचा याचा जो आहे लोंढा हा कमी आहे का जास्त आहे? बऱ्यापैकी आहे, वरून पाणी सोडलेलं आहे धरणातलं. साधारणतः किती धरणातलं पाणी सोडलेलं आहे? 250 क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे. कोणत्या कोणत्या धरणातनं सोडलंय? 2 धरणातनं आहे, 1 धरणातनं 100 क्युसेक्स आणि 1 धरणातनं 150 क्युसेक्स पाणी सोडले. ओके, आणि एकंदरीत आता जे पाणी आहे ते एकदम स्वच्छ आणि निर्मळ आहे. तसं फक्त पाणी पिण्याला एक नाहीये, आता जे पाऊस पडलेला आहे त्याच्यात पाणी व्यवस्थित आणि स्वच्छ दिसतंय. माननीय मुख्य अधिकारी साहेब पहिला जे केंद्र साहेबांच्या प्रयत्नात आज पूर्ण नदी जी आहे ती स्वच्छ दिसते, एकही जलपर्णी तुम्हाला याच्यावरती दिसत नाहीये. प्रयत्न खूप आहेत सरांचे, आळंदी स्वच्छ ठेवण्यासाठी. तुम्ही पाहत असाल विकास केंद्रे साहेब आल्यापासून आळंदी शहराचा कायापलट झालेला आहे. विशेषतः चाकण चौक असेल, नगर परिषदेसमोरची शिवसृष्टी असेल, तसेच इतर रोड असतील, लाईट असतील, स्ट्रीट लाईट असतील, पाण्याची व्यवस्था असेल, रोडची व्यवस्था असेल, सर्व काही सर आल्यापासून व्यवस्थित सुरू. चला एक पाऊल सिद्धपेठाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आताची परिस्थिती कशी आहे? सिद्धपेठ तुम्ही काही गेल्या वर्षापासून बघत असाल, आज सिद्धपेठ मध्ये स्ट्रीट लाईट लावलेले आहेत, LED आहेत, रोड आहेत, पाथ केलेले आहेत आणि तिथे वृक्ष लागवड होते प्रत्येक ह्याच्यात. पूर्ण झाडं लावले, वृक्षांचं संगोपन होतंय, केअरटेकर आहेत प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी वृक्षांची काळजी घेतली जाते. असं नाही की फक्त लावलेत आणि ते हे होत आहेत, पूर्ण त्यांची वाढ होण्यापर्यंत माननीय CO साहेबांच्या आदेशाने ते पूर्ण झाडाचं संगोपन केलं जात आहे. निश्चितच आज यात्रा कालावधीमध्ये आपण पाहू शकता पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने जे सोयी सुविधा दिल्यात त्या अतिउत्तम आहेत. मात्र या ठिकाणी जे आहेत हिरकणी कक्ष आहेत, हिरकणी कक्षामध्ये महिला न जाता याच ठिकाणी बरेच वेळा कपडे बदलतात, या बाबतीत सांगायला कोण आहे किंवा नाही? आपण घाटावरती 2 हिरकणी कक्षांचं स्थापन केलेलं आहे. हिरकणी कक्षात अंगणवाडी सेविका या तिथं कार्यतत्पर आहेत. आपण पाहताय उजव्या हाताला हिरकणी कक्ष आहे आणि एक डाव्या हाताला हिरकणी कक्ष आहे MIT कॉलेजच्या इकडं. प्रत्येक ठिकाणी दोन्ही ठिकाणी 7-7 महिलांची टीम आता तिथं तत्पर आहे. प्रत्येक महिला ज्यावेळेस लहान मूल घेऊन येत असतील किंवा कपडे चेंज करण्यासाठी येत असतील तिथं महिला त्यांना मोटिवेशन देत आहेत की तुम्ही आतमध्ये येऊन कपडे चेंज करा. निश्चितच प्रशासनात वतीने विशेष दक्षता घेतल्याबद्दल धन्यवाद. सुविधे करता येऊ नका, साध्या करता या.